गजानन मारणे विरुद्ध आमच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल झाला होता, ज्या दिवशी तो इथून गाजाबाजा करून फटाके फोडून दहशत माजवून जात होता क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट आणि रायटिंग सेक्शनप्रमाणे. पण नंतर आम्हाला सी सी टी व्ही फुटेज बघितल्यानंतर माहिती मिळाली की त्याने आणि त्यांच्या साथीदाराने फक्त तेवढेच नाही केले, पण ते तिथले शॉप्समधून पाण्याची बाटल्या, ते वडापाव सामान हे सर्व उचलून घेऊन गेले विना मोबदला. तेवढेच नव्हे तर जे तिथे जे टोल नाका आहे उरसे त्यामध्ये पण त्याने थांबून दहशत माजवून बाकीची गाड्या थांबवून त्यामधून सर्व त्यांची गाड्या बाहेर काढले विना मोबदला देता. या अनुषंगाने त्यांच्यावर 395, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे आणि पुढील तपास संजय नाईक पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड हे करत आहेत. यामध्ये ॲडिशनल सी पी, डी सी पी क्राईम, डी सी पी झोन 2 हे सर्व उचित मार्गदर्शन करीत आहेत. यामध्ये पुढील कारवाई अशी आहे की अशा प्रकारचं गंभीर गुन्हा केल्यामुळे, माली आणि थ्रेटचा गुन्हा केल्यामुळे तो आता पुनश गजानन मारणे मोक्काचा पात्र होतो आहे. ते मुळे त्याच्यावर पण आपलं पुढील कारवाई करण्याचं हे चालू आहे. गजानन मारणे से दहशत इथे राहणार नाही किंवा गजानन मारण्यासारखे दुसरे कोणतेही गुन्हेगारांची दहशत इथे राहणार नाही याची आपण दक्षता घेत आहोत. धन्यवाद. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मारणे आणि किती जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे? खंडणी आणि दरोडाचा गुन्हा आहे. दरोडाचा गुन्हा आहे ते 7-8 आहे. बाकी टोल नाकाचं सर्व स्टेटमेंट घेऊन किती गाड्या गेलेली होती, सर्व गाड्यांचं जसती माजवणे आणि बिना मोबदला तिथे पार करणे म्हणजे एक्स्ट्रॉर्शनचा सेक्शन ॲड केल्यानंतर यामध्ये त्याच्यावर आणखीन लोकांवर कारवाई करता येईल. त्यांचे बरोबर आहे की पोलिसांचं आपण टीम पाठवली होती, सर्व केला होता, पण जर गाड्या बदलून कोणी अशा प्रकारचे आले असावेत ज्यामुळे आपल्याला लोकांना जिथे जिथे पाळत ठेवले होते, कारण त्याचा फोन बंद होता, त्यामुळे आपल्याला त्यांच्या घरी न जाता त्यांच्या मित्राच्या मार्फतीने आले असावेत, त्यांचं किंवा पब्लिक सिस्टममध्ये आले असावेत. आमचं पुढे मतलब त्यामध्ये आम्ही जरूर इन्फॉर्मेशन काढण्यामध्ये कुठे कमी पडलो असा आम्हाला वाटते आहे की त्याचं इन्फॉर्मेशन आम्हाला वेळेत मिळू शकला नाही. आमच्या हद्दीत नव्हता पण तो, पण ज्या हद्दीत पण होता तिथे त्यापर्यंत आला आणि आमचे पोलिसांना कोर्ट मध्ये माहिती नाही झालं. त्याच्या थोडा वेळ पूर्वी आमचे लोक त्यांच्या रिमांडसाठी तिथे गेले होते. अगोदर कोर्टाने रिमांड दिला होता की ट्रान्सफर ऑर्डर दिला होता, पण नंतर त्याने आमचे PI ला परत बोलवून ते त्यांच्या वकिलाचं पुनश्च ऐकून त्याने कॅन्सल केले. आता हा कशामुळे केले एकदा दिल्यानंतर हे मला कळत नाही, पण वेलेबल ऑफेन्स आहे त्यामुळे त्यांचा अधिकार आहे. पण सुरुवातीसला कमीत कमी ट्रान्सफर केले नंतर बेल दिला पाहिजे होते, पण आम्हाला सांगितले की नोटीस द्या. मग मी नोटीस देऊन बोलवलेले होतो, पण नोटीस दिल्यानंतर पण ते आलेलं नाही. ते त्याच्या नियमाचं पण उल्लंघन केलेले आहे.